नमस्कार बालमित्रांनो, आज आपण दिशांची ओळख करून घेऊया. तुम्हाला माहिती आहे, जेव्हा आपल्याला एखादे ठिकाण शोधायचे असेल तेव्हा आपल्याला त्या ठिकाणाचे स्थान माहीत असणे आवश्यक असते. त्यासाठी ते ठिकाण कोणत्या दिशेला आहे ते आपल्याला माहीत असायला हवे. म्हणून आज आपण दिशा शिकूया. दिशांची ओळख. आता तुम्हाला माहिती आहे, या दिशा ठरवण्यासाठी सूर्याच्या उगवण्याचा आणि मावळण्याचा उपयोग करून घेतलाय. कारण तुम्हाला माहिती आहे, रोज सकाळी सूर्य कोणत्या दिशेला उगवतो? पूर्व दिशेला उगवतो. रोज सकाळी सूर्य उगवतो, ओके ना? आणि ती दिशा कोणती? ज्या दिशेला सूर्य उगवतो ती दिशा पूर्व दिशा. आणि ज्या दिशेला सूर्य मावळतो, संध्याकाळी सूर्य मावळतो, ती दिशा कोणती? पश्चिम दिशा. आता जर आपण पूर्व दिशेकडे तोंड करून उभं राहिलो तर आपल्या डाव्या हाताची, हा कोणता हात आहे? हा कोणता हात आहे? आपला डावा हात आहे. डाव्या हाताची दिशा कोणती? उत्तर दिशा. आणि उजव्या हाताची, हा कोणता हात आहे? आपला उजवा हात. उजव्या हाताची दिशा कोणती? दक्षिण दिशा. समजले तुम्हाला? मग आज आपण काय शिकलो? मुख्य दिशा. मुख्य दिशा किती आहेत? चार आहेत. कोणत्या? सूर्य उगवतो ती पूर्व दिशा. पूर्व दिशेला सूर्य उगवतो. आणि सूर्य मावळतो ती पश्चिम दिशा. पूर्वेला सूर्य उगवतो आणि त्याच्या विरुद्ध बाजूला, पश्चिमेला सूर्य मावळतो, ती पश्चिम दिशा. आता पूर्वेकडे तोंड करून उभं राहिल्यावर डाव्या हाताची दिशा, इकडे या बाजूला जर आपण तोंड करून उभं राहिलो तर इकडे डाव्या हाताची दिशा कोणती? उत्तर दिशा. आणि उजव्या हाताची दिशा कोणती? दक्षिण दिशा. मग मुख्य दिशा कोणत्या? चार. मुख्य दिशा चार आहे, पूर्व, पश्चिम, उत्तर आणि दक्षिण. आता या ठिकाणी तुम्हाला पूर्व दिशा दर्शवणारी एक चौकट दिली आहे. ही चौकट दिलेली आहे, याच्यामध्ये फक्त पूर्व दिशा दाखवलेली आहे. आणि या दिशेच्या दिशेला अनुसरून इतर चौकटींमध्ये, रिकाम्या चौकटींमध्ये इतर दिशांची नावं लिहायची आहेत. आता आपल्याला माहिती आहे, पूर्व दिशा, पूर्वेला सूर्य उगवतो, त्याच्या विरुद्ध बाजूला म्हणजे इथे कोणती दिशा असेल? सूर्य मावळतो, ती दिशा कोणती? पश्चिम दिशा. आणि पूर्वेकडे तोंड करून उभं राहिलो तर डाव्या हाताची दिशा कोणती? आता आपण बघितलं, उत्तर दिशा. आणि उजव्या हाताची दिशा कोणती? दक्षिण दिशा. समजलं? आता नकाशामध्येही दिशा दिलेल्या असतात. आपण नकाशे अभ्यासणार आहे ना, नकाशामध्येही दिशा दिलेल्या असतात. त्यासाठी नकाशात दिशा चक्र दिलेले असते, त्यावरून आपल्याला नकाशातील दिशा समजतात. कोणत्याही ठिकाणचा नकाशा वाचताना त्या परिसरातील दिशांशी नकाशाच्या दिशा जुळवून घ्याव्या लागतात. उदाहरणार्थ, नकाशातील पूर्व दिशा ही त्या परिसरातील पूर्व दिशेशी जुळवून घ्यावी लागते. त्यामुळे नकाशातील ठिकाणे नेमकी कोठे आहे, कोणत्या दिशेला आहे हे आपल्याला समजते. समजलंय? मग नकाशा वाचन करताना या दिशांचा सगळ्यांनी नक्की अभ्यास करायचा आहे, दिशा समजून घ्यायला घेण्याचा प्रयत्न करायचा आहे. समजलं? ओके.